साहूज रेसिपी स्पेशल मध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत बासुंदी। इंस्टंट बासुंदी कशी बनवावी तुम्ही या रेसिपी मध्ये पाहाल। तर कितीही पाहुणे आले तरी आपण झटपट अशा प्रकारची बासुंदी बनवू शकतो। ही बासुंदी खूप टेस्टी असते, याची बोरिंग कॅपॅसिटी सुद्धा चांगली असते। आपण जास्त घट्ट पातळी नाही बनवणार आहोत, तर तुम्ही रेसिपी पहा। यामध्ये मी सर्वप्रथम एका पॅन मध्ये तूप घातलेले आहे। तूप चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो खवा आणलेला आहे तो अशा प्रकारे एका खव्याचे असे मोठे मोठे मी तुकडे करून घेतलेले आहेत, ते यामध्ये घातलेले आहेत। अशा रीतीने सर्व खवा आपण यामध्ये घालणार आहोत। तूप चांगले गरम झालेले पाहिजे, नाहीतर त्याचा चांगला वास येत नाही। व हे खवा घातल्यानंतर आपल्याला हा खवा चांगल्या रीतीने हलवून घ्यायचा आहे। आपण एकाच ठिकाणी जास्त वेळ ठेवायचा नाहीतर लागू शकतो। अशा रीतीने आपल्याला हलवायला सुरुवात करायची आहे। त्याचवेळी आपल्याला साखर घालायची आहे। इथे मी दोन वाटी साखर घेतलेली आहे, पावशेर खवा आहे व दोन वाटी साखर आहे। दोन वाटी साखर घातल्यानंतर आपल्याला या मिश्रणाला चांगल्या रीतीने हलवून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता खवा मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे। साखरेबरोबर चांगल्या रीतीने खवा असाच हलवत राहायचा आहे, जेणेकरून याचा साखरेचा पाक चांगल्या प्रकारे झालेला आहे। अशा रीतीने आपल्याला हलवत हलवत व गाठ घोटाळ्या ज्या असतील तशा फोडत चांगल्या प्रकारे हा खवा साखरेबरोबर भाजून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता साखर चांगल्या प्रकारे विरघळली गेलेली आहे, खवा देखील यात मिक्स होत चाललेला आहे। थोड्याफार गाठ घुटळ्या आहेत, अशा प्रकारे आपल्याला हलवत हलवत फोडून घ्यायचे आहेत। खूपच छान असे बॅटर सारखे तयार झालेले आहे। तरी सुद्धा एक दोन गाठ घुटळे तुम्हाला दिसत असेल तर ती देखील आपल्याला अशा रीतीने फेटून घ्यायची आहे व त्यामध्ये या गाठ घुटळ्या फोडून ठेवायच्या आहेत। एकसारखे मिश्रण व्हायला पाहिजे, त्यामुळे आपली बासुंदी सुद्धा एकसारखी होत असते व दुधामध्ये ही खवा हा चांगला मिक्स होत असतो। त्यामुळेच आपण याला आधी मेल्ट करून घेतलेले आहे। अशा रीतीने सर्व बाजूंनी हलवत आपल्याला हा खवा चांगला भाजून घ्यायचा आहे। अशा प्रकारे गाठगुटळी फोडून टाकायची आहे। या खव्याचा सुवास खूपच सुंदर यायला सुरुवात झालेली आहे। आता आपले बॅटर पूर्णपणे चांगल्या प्रकारे बनलेले आहे। आता हा जो खवा आहे, आपण इथं दूध गरम करायला ठेवलेलं आहे। दुधाचे तापमान व खव्याचे तापमान हे एकसारखे हवे, तेव्हाच आपल्याला यामध्ये हा जो खवा आहे साखरेबरोबर आपण मिश्रण केलेला तो यामध्ये घालायचा आहे। गरम दूध आहे तेव्हाच आपण यामध्ये घालणार आहोत, जेणेकरून दोन्ही एकजीव होत असतात व व्यवस्थितरित्या चांगल्या प्रकारे मिक्स देखील होत असतात। आता यामध्ये मी सर्व मिश्रण यामध्ये घातलेले आहे। हे चांगल्या प्रकारे आपल्याला अशा प्रकारे ढवळून घ्यायचे आहे, जेणेकरून खवा व दूध चांगल्या प्रकारे एकजीव होतील, एकमेकात मिक्स होतील। कुठे पातळ कुठे घट्ट असे होत नाही, तरी एकसारखा घट्टपणा हा येत असतो। तरी देखील हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला असेच हलवत हलवत साधारण एक लिटर दुधाचे अर्धा लिटर दूध होईपर्यंत आपल्याला अर्धा लिटर झाले तरी चालेल, किंवा त्यापेक्षा थोडे जास्त असेल तरी चालेल। जोपर्यंत आपल्याला हवे तसे टेक्स्चर मिळत नाही, घट्ट असे दूध होत नाही, तोपर्यंत आपण असे शिजवून देणार आहोत व चांगल्या रीतीने असे ढवळत ढवळत शिजवायचे, जेणेकरून खवा पातेल्याच्या बुडाशी लागत नाही व चांगल्या प्रकारे आपली बासुंदी होत असते। कडेला जे असतील दुधाची सायाल्यासारखे येत असते ते देखील आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे। अशा रीतीने हलवत हलवतच आपल्याला असे काम करायचे आहे। अशा प्रकारे चमचा घेऊन खालीपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे दाबून व्यवस्थितरित्या हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून खाली लागू नये, करपू नये। व त्यानंतर सर्व झाल्यानंतर आपण यामध्ये केशरचे काही काड्या घालणार आहोत। तुम्हाला हवे तेवढे तुम्ही घालू शकता, चवीनुसार मी 5-7 काड्या घातलेल्या आहेत। यामुळे आपल्यापासून चांगला कलर येत असतो। यामध्ये ड्रायफ्रुट्स देखील ॲड करणार आहोत। बदामाचे उभे काप केलेले आहेत व काजूचे कट करून घेतलेले आहेत, ते दोन्हीसुद्धा मी यामध्ये ॲड करणार आहे। त्यामुळे देखील आपली बासुंदीला छान अशी चव येत असते। तर हे घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण पुन्हा चांगल्या रीतीने हलवून घ्यायचे आहे। अशा रीतीने व्यवस्थितरित्या पुन्हा आपण हलवून घेणार आहोत। हे खाली लागता कामा नाही, त्यामुळे आपल्याला कंटिन्युअस बासुंदीमध्ये असे हलवत राहायचे असते। जर आपण हलवले नाही तर जो खवा आहे तो खाली तळाशी लागू शकतो। तुम्ही पाहू शकता साधारण घट्ट झालेले आहे। अजून आपण थोडे याला शिजू देणार आहोत, अजून आपल्याला थोडे घट्ट अशी कन्सिस्टन्सी हवी आहे, त्यामुळे अजून आपल्याला दूध आटवायचे आहे। तुम्ही पाहू शकता पातेल्याला पहिले जे दूध होते ते कसे कमी कमी होत गेलेले आहे, ते पातेल्याच्या काठांना बघितले की आपल्याला समजून जाते आपण एवढे दूध घेतले होते व आता त्याची क्वांटिटी कमी झालेली आहे। आता हे घट्ट व्हायला चांगल्या सुरुवात झालेली आहे।
अशाच रीतीने अजून 5 मिनिट आपल्याला चांगल्या प्रकारे ढवळ ढवळतच याला शिजू द्यायचे आहे व दूध थोडे आटू द्यायचे आहे, त्यामुळे आपली बासुंदी ही परफेक्ट अशी होत असते। पाच मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी साधारण घट्ट होती पहिल्यांदा, आता थोडी जास्त घट्ट झालेली आहे, म्हणजेच आपली बासुंदी आता तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। आता हे आपण सर्व करायला घेणार आहोत। एका बाउलमध्ये आपण अशा प्रकारे सर्व केलेली आहे, ही तुम्ही पहिल्यांदा फ्रीजमध्ये थंड करून नंतर देखील सर्व करू शकता। तुम्हाला दाखवण्यासाठी मी आता सर्व केलेले आहे, त्याचबरोबर मी एका बरणीमध्ये देखील राहिलेली बासुंदी भरून ठेवलेली आहे। अशीच बरणीमध्ये आपण फ्रीजमध्ये भरून ठेवू शकतो, जेव्हा तुम्हाला खायची इच्छा असेल असे आपण 2-4 दिवस तरी हे इझिली आपण खाऊ शकतो, कारण आपण खूप बासुंदी बनवलेली आहे। घरात जर कमी मेंबर्स असतील तर साधारण 2-4 दिवस देखील ही बासुंदी आपल्याला पुरत असते। तर यासाठी अशा हवाबंद बरणीमध्ये आपण ठेवणार आहोत। तुम्ही पाहू शकता आपली बासुंदी खूपच सुंदर झालेली आहे, त्याला चांगला कलर देखील आलेला आहे। अशा प्रकारच्या बरणी जर तुम्ही ठेवली तर त्याची टेस्ट देखील जशी आहे तशीच। अशाच प्रकारच्या झटपट होणाऱ्या रेसिपीजसाठी साहोज रेसिपी स्पेशल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा व नवनवीन रेसिपीजसाठी बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।